कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या अनुषंगाने शासनाने घालून दिलेल्या नियम व अटी घालून व्यवसाय सुरू करण्यास परवानगी द्यावी. लॉकडाऊनच्या काळात दुकाने बंद असल्याने सलून व्यवसायकांचे कर्जाचे हप्ते, घरभाडे, दुकान भाडे, वीज आणि पाणी बिल, फाळापट्टी माफ व्हावे या मागणीसाठी शहरातील सर्व नाभिक व्यावसायिक यांनी दसरा चौक येथे काळ्या फिती लावून आंदोलन केले. 15 जून नंतर परवानगी मिळो अगर न मिळो, दुकाने सुरू करण्याचा इशारा नाभिक संघटनांनी यावेळी दिला. शासनाने लवकरात लवकर आमच्यावरती एक विनंती आहे किंवा एक आंदोलन आहे की आम्ही जर लवकरात लवकर नाही सलून चालू करून दिले तर आमची ही आत्महत्या घेत ज्याप्रमाणे सांगलीत तासगावमध्ये एक आमचा नाभिक महाकाळमध्ये एक कार्यकर्ता सहकुटुंब त्याने आत्महत्येचा प्रयत्न केलेला आहे. त्याचप्रमाणे ह्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अशा प्रकारचा हा प्रकार होऊ नये याची काळजी शासनाने घ्यावी ही शासनाकडे विनंती. कोरोनामुळे गेले 3 महिने बंद असलेला सलून व्यवसाय शासकीय धोरण व नियमांमुळे सुरू करता आलेला नाही. इतर व्यवसाय सुरू झालेले आहेत, मात्र नाभिक सलून दुकान, ब्युटी पार्लर्स अजून सुरू करण्याची परवानगी नाही. यामुळे आर्थिकदृष्ट्या व्यवसाय कोंडीत सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात आंदोलन केले जात आहे. कोल्हापूर जिल्हा सलून दुकान मालक संघ, श्री संत शिरोमणी सेना महाराज नाभिक युवक सांस्कृतिक संस्था, श्री सेना नाभिक विद्यार्थी गृह, करवीर नाभिक क्रेडिट सोसायटी, श्री संत सेना महाराज गृहनिर्माण संस्था आणि महाराष्ट्र नाभिक महामंडळ जिल्हा व शहर समाज बांधवांनी दसरा चौक येथे मोठी गर्दी केली होती.